सोलापूर शहरात वाहतुकीचा कोंडी निर्माण होत आहे. सातत्याने बाजारपेठेत अतिक्रमण केले जात आहेत. मधला मारुती आणि टिळक चौकात रस्त्यात थांबून हातगाड्यांवर साहित्य विक्री करणाऱ्या 4 विक्रेत्यांवर जोडबाई पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी झाली. पोलीस नाईक नंदकिशोर पाटील यांनी या प्रकरणात फिर्याद दिली आहे. मधला मारुतीत बुमकर ट्रेडर्स येथे 4 चाकी हातगाडीवर हार, फुले व इतर साहित्य विक्री करत रहदारीस अडथळा निर्माण केल्याने अरबाज अशफाक कंदालगी, महबूब हुसेन मुल्ला, अब्दुल अजीज खाजाबाई शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत टिळक चौक येथे हातगाडीवर प्लास्टिक पाकिट मध्ये चुना विक्री करत रहदारीस अडथळा केला म्हणून नवनाथ दत्तोबा निंबाळकर यांच्यावरती उत्तर कसबा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणल्याप्रकरणी या सर्वांवरती गुन्हा दाखल झाल्याने अतिक्रमण करणाऱ्यांवरती आता कुठेतरी वचक बसेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.